महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सन्मान विधवा माता भगिनींचा या सन्मान सोहळ्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून विधवा माता भगिनींना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी दिघा ऐरोली रबाळे या परिसरातील विधवा माता भगिनींना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलांना बाल संगोपन योजनेअंतर्गत आवश्यक असणारे प्रमाणपत्र एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन त्या माध्यमातून त्यांना 1100 रुपये मानधन प्राप्त करून देण्यात येणार आहे. यावेळी विजय चौगुले यांनी झोपडपट्टीतील महिलांना व गरजूंना आधार देण्याचा ठामपणे निर्धार घेतला आहे. बदलत्या काळानुसार समाजातील काही रूढी परंपरा बदलून सगळ्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळायला हवी. महिला ही एक नारी शक्ती असून तिला सन्मानाने जगता यावे असे वक्तव्य यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, सकाळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहुल गलपाले, माजी नगरसेवक ममित चौगुले, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवी मुंबईतील नागरिक उपस्थित होते. सोहळा आयोजित केलाय विजय चौगुले आणि त्यांच्या टीमने, त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या माता भगिनींचं मनापासून स्वागत करतो. एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम, एक भावनिक कार्यक्रम, एक म्हणजे एक जी काय आत्मीयता या आता माता भगिनींच्या बद्दल समाजाला असली पाहिजे हे प्रकर्षाने या कार्यक्रमातून जाणवलं आणि म्हणून मी या कार्यक्रमाचं आयोजक यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि या माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या पाठीशी कायमपणे विजय चौगुले उभे राहतात. आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अशा माता भगिनींना कुठलाही अडचण गैरसोय होणार नाही याची काळजी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमातून घेतली जाईल. ते बघा, मी प्रोग्राम का आजच करत नाही, हे माझे प्रोग्राम हे दर दिवसानुदिवस चालूच असतात. 365 दिवसामध्ये असे कितीतरी महिला माता भगिनी माझ्याकडे येत असतात, त्यांना मदत करतच असतो. पण आमची संकल्पना अशी होती की काय होतं की जगदीश माझ्या बाजूला बसला आहे, आम्ही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सर्व ठिकाणी आपण हळदी कुंकू समारंभ आपण साजरा करत होतो. ज्यावेळेस हळदी कुंकू साजरा करत असताना अशा महिला या उपेक्षित महिला त्या हळदी कुंकूला येत नाहीत, का हळदी कुंकू बोललं तर मग सौभाग्य होतीच तिथे जमतात वगैरे असं. म्हणून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्याकडे कल्पना एक अशी आली होती की आपण एक दिवस सर्व ह्यांना बोलवायचा, त्यांचा गेट टुगेदर ठेवायचा, त्यांचा सन्मान करायचा. पण तो त्यांचा सन्मान ठेवायच्या हिशोबाने आम्ही जो प्रयत्न चालवला त्यात आम्हाला शासनाच्या काही संकल्पना सुचल्या. आज मला वाटतं नव्या मुंबईमध्ये पहिलं स्टार्टअप असेल की 18 वर्षाखालील मुलांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे 1100 रुपये मिळणार आहेत ते 1100 रुपयेचा लाभ त्यांच्या पालकांना होणार, मुलांना पाल्यांना होणार आहे. आणि अशाच पद्धतीने आता इथं आमच्याकडे इंद्रावती हॉस्पिटल आहे, आता त्या ठिकाणी आम्ही तर त्यांना मदत करतच असतो. मग त्या ह्याच्यातून महात्मा फुले योजना असतील, पंतप्रधान अनुदान त्याच्या योजना असतील, त्याच्या मोठ्या मोठ्या ऑपरेशन ज्यावेळेस समोर नजरेसमोर येतात त्यावेळेस प्रत्येकाची ज्या गोष्टी घडतात त्यावेळेस अक्षरशः आपल्याला वाटतं की आपण कशाला समाज कार्य करतो. अचानकपणे त्यांना काही आजार उद्भवतो मग त्यावेळेस नगरपालिकेकडे गेले की आमची नगरपालिका म्हणजे किती उपेक्षित आहे मी सांगायची काही गरज नाही, काय गोष्टी करायचं. मग ते बोलणार सेक्टर 3 गेला का ते बोलणार माझ्याकडे इथं भूल देणारा डॉक्टर नाही, हा नाही, मग तिकडे पाठव, हे करणार. पण त्यातल्या त्यात आम्हाला हे इंद्रावती हॉस्पिटल आहे, आम्ही केव्हाही साथ दिली, केव्हाही सांगितलं की ते आम्ही 10% असू नाही तर काय असो तशा पद्धतीने नाही, पण त्यांना लगेच आम्ही बाजूच्या हॉस्पिटलमधून त्यांना तिथे ॲडमिट करत असतो. आणि ते ॲडमिट केल्यानंतर मग त्यावेळेस सर्व गोष्टीचं नाटकं करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. मग सिटी स्कॅन असेल, अमुक असेल, तमुक असेल, औषधं असतील, ठीक आहे, एक हॉस्पिटलमधून आपल्याला ते मदत करतील, पण औषधाचा वरचा खर्च असतो, या गोष्टी असतात. अशा भरपूर काही वेदना ह्या लोकांना उपेक्षितपणे यांना सहन करायला लागतं. म्हणून आम्ही त्यात थोडा आधार म्हणजे या आधाराच्या माध्यमातून महात्मा फुले योजना ह्या त्यांना आम्ही समाविष्ट करून दिलेल्या आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा, राजकारण करायचं असताना पण राजकारणाचा फक्त आपण निवडून येणार हे उद्दिष्ट समोर नजरेसमोर न ठेवता आपण लोकांच्या किती उपयोगी पडतो ते ध्यानामध्ये ठेवायला पाहिजे. आणि त्याच माध्यमातून दिघाचा भाग असेल, आज आमचा ऐरोलीचा भाग असेल, आता राबाड्याचा भाग आमच्यामध्ये, आता मी स्वतः जातीने राबाड्यामध्ये लक्ष घालायला लागलं झोपडपट्टीमध्ये, ह्या सर्वांना आज इथं पाहिलं असेल तुम्ही की जवळपास 60-70 आसपासमधल्या पण महिला होत्या इथं, म्हणजे अशा कितीतरी महिला असत. आणि आम्ही आणि आमचं
एक ठरलेलं आहे आमचं, आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मनामध्ये एक आहे की ज्या ज्या पद्धतीने आम्ही कोविड हॉस्पिटल आम्ही चालू केलं होतं चिंचवाड्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सहकार्य घेऊन, अन्यथा आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी या ज्या महिला आहेत यांची आम्ही यादी तयार करायला घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक वृद्धाश्रम चालवायला येतं का नाही, करता येईल का, त्या पद्धतीने जर इथलं जर रिस्पॉन्स मिळाला महिलांचा वगैरे अनाथ महिलांचा, तर आम्ही वृद्धाश्रमाच्या मागे पण आम्ही लागलेलो आणि ते पण करण्याचं आमचं प्रयोजन असणार आहे.